मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची पुढची दिशा बावीस ऑक्टोबर रोजी जाहीर करू असं राज्यातील तमाम मराठा बांधवांना सांगितलं पण तत्पूर्वी महाराष्ट्रातील जवळपास अर्ध्या जिल्ह्यात पदयात्रा आणि सभांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांनी आपला झंझावात निर्माण केलाय आरक्षणाची ही लढाई आता आरपारची आहे असं सांगत त्यांचा हा दौरा आज आणि उद्यामध्ये सातारा सोलापूर अहमदनगर मार्गे बीड येथे जाऊन पोहचेल लोकसभा निवडणुकांना आठ महिने आणि विधानसभा निवडणुकांना जवळपास वर्षभराचा कालावधी शिल्लक राहिला असताना मराठा आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जातीय अस्मिता ढळून आहेत मराठा ओबीसी धनगर आदिवासी हे सर्वच समाज घटक आपल्या वेगवेगळ्या मागण्या लोकप्रतिनिधींसमोर ठेवताना दिसून येत आहेत आंदोलन शांततेच्याच मार्गाने चालू राहील असा निर्वा सर्व समाजातील नेते देत आहेत अशा परिस्थितीत निवडणुकांच्या वेळी मतपेटीतून आपला हिसका दाखवण्यासाठी राज्यातील मतदार येत्या सहा ते आठ महिन्यात तयार झालेला असेल एवढं मात्र नक्की लोकभावना जेव्हा तीव्र होतात आणि सरकारविरोधात वातावरण निर्मिती केली जाते तेव्हा सरकार कोसळतात हा इतिहास राज्यानं आणि केंद्राने अनुभवलाय इंदिरा गांधींना सत्तेतून पाय उतार करताना त्यांच्या आणीबाणी काळातील हुकुमशाहीचा मुद्दा चर्चेला गेला बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या काळात सरकार बदललं तेव्हा सिमेंट घोटाळा चर्चेत होता दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी यांनी सत्ता काबीज केली तेव्हा काँग्रेस आणि एकूणच युपीए सरकारच्या चा विरोधात रान उठवलं गेलं होतं बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांचं नाव चारा घोटाळ्यात आल्यानंतर नितीश कुमार यांना सत्तेचा सोपान चढणं सोपं गेलं होतं बऱ्याचदा या असंतोषाचा फायदा विरोधी पक्षाला होतो असं दिसून आलं असलं तरी काय प्रकरणात सरकारला जनतेनं पुन्हा निवडून दिल्याची उदाहरणही आहेतच मध्य प्रदेश मध्ये व्यापम गोटाळा पश्चिम बंगालमध्ये शारदा चिटफंड घोटाळा तसेच गुजरातमध्ये गोद्रा दंगलीनंतर तिथली सरकार पुन्हा निवडून आली एकूणच काय लोकांचा राग रंग कुठली दिशा घेईल हे नेमकेपणाने सांगणं तसं कठीणच पण तरीही अशा काही घटना घडतात तेव्हा चर्चा तर होणारच ना अशीच एक चर्चा आज तुमच्यासोबत करायची आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे बरीच समीकरणं बदलू शकतात जरांगे ज्या पाच कोटी मराठा बांधवांचा उल्लेख करतात त्यापैकी सगळेच त्यांच्या पाठीशी नसतील ही गोष्ट एक वेळ खरी मानू पण किमान एक आणि कमाल दोन कोटी मराठा बांधवांचा जारांगे यांना पाठिंबा आहे असं गृहित धरलं तरी त्याने राज्यात बरीच उलता पालत होऊ शकते आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला नाही तर राज्यातील सत्ताधारी पक्षात असणाऱ्या इतर जातीय उमेदवारांना याचा कमी अधिक प्रमाणात फटका बसू शकतो मतदारसंघ आरक्षित असले तरी तिथे मराठा मतदारांचं प्रमाण सहज पंचवीस ते तीस टक्के एवढं आहे ही गोष्ट विसरता येत नाही काही नेते वजनदार असले तरी त्यांनी जारांग यांच्या आंदोलनाला मिळालेला एक गठ्ठा पाठिंबा आधी कुठल्या आंदोलनाला बघितला असेल की नाही हे माहीत नाही त्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या भागात असणाऱ्या अशा सत्ताधारी आमदारांवर एक नजर टाकावीच लागते मराठा आरक्षणाचा फटका बसू शकणाऱ्या इतर जातीय नेत्यांमध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या सर्वच भागातील नेत्यांचा समावेश आहे कोकण आणि मुंबई ठाणे या भागात या आंदोलनाचं विशेष लोण नाही ही सध्याची वस्तुस्थिती आहे पश्चिम महाराष्ट्रातही किरकोळ चर्चेच्या पलीकडं लोकभावना तीव्र आहेत असं नाही तरी ही संभाव्य नावांची चर्चा तो बनते आहे यामध्ये पहिलं नाव येतं परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचं गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर त्यांचा वारसा पंकजा मुंडे चालवतील या शक्यतेला धनंजय मुंडे सुरुंग लावला दोन हजार एकोणीस पासून राज्यात स्थापन झालेल्या दोन सरकारांमध्ये त्यांना सामाजिक न्याय मंत्री आणि कृषी मंत्री ही महत्वाची पदं भूषवायला मिळाली बीडचं पालकमंत्री पदही मिळालं सद्यस्थितीत मराठा आरक्षणाचं लोन मराठवाड्यात पुरतं पसरलेलं आहे मुंडे यांच्या परळीमध्ये मराठा मुस्लिम माळी आणि वंजारी लोकसंख्या अधिक आहे राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर ही मतं विभागली जाण्याची शक्यता आहे जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी लढवणार की भाजप हा प्रश्न आहेच अशात पंकज यांनी वंजारी आणि मराठा मतांच्या बेरजेचं राजकारण करायचं ठरवलं तर ते धनंजय मुंडे यांच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतं पंकजा ठाकरे किंवा शरद पवार गटासोबत जातील किंवा मग स्वतःचा पक्षच काढतील अशा चर्चांना उत आलेला आहे त्यामुळे मराठा आंदोलकांना सोबत घेऊन मतदारसंघात वेगळं सोशल इंजिनिअरिंग करण्याच्या प्रयत्नात त्या असतील असं म्हणायला वाव आहे एकूणच प्रळीत जरांगे पाटील यांच्या इफेक्ट मुळे धनंजय मुंडेंची मराठी लॉबी तुटली तर त्यांच्यासाठी निवडणुकीत ती धोक्याची घंटा ठरू शकते या यादीत दुसरं नाव आहे छगन भुजबळ यांचं भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको ही भूमिका आक्रमकपणे लावून धरले त्यांचे मनोज जरांगे यांच्याशी खटके उडत आहेत जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर तुम्ही ओबीसी असून मराठ्यांनी तुम्हाला वेळोवेळी निवडून दिलाय असा थेट प्रहार केलाय आता त्यात भुजबळ निवडून येत असलेल्या येवला मतदारसंघातील लढतीला जर मराठा विरुद्ध ओबीसी असं स्वरूप दिलं गेलं तर त्याचा फटका भुजबळ यांना नक्कीच बसू शकतो तर भुजबळ यांचं एकूण राजकीय वजन पाहता त्यांना पराभूत करणं तितकं सोपं असेल पण पन जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनानं या शक्यता येवल्यातही निर्माण केल्या आहेत या यादीत तिसरं नाव आहे तळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांचं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेल्या बांगर यांची आमदारकीची ही पहिलीच टर्म त्यांनी उद्धव ठाकरे गटासोबत वाकडं घेतलं असल्यानं मतदारसंघातील काही शिवसैनिकांची नाराजी त्यांच्यावर मतदार मोठ्या संख्येन आहे सत्ताधारी पक्षाविरोधात असलेल्या नाराजीचा फटका इथं बांगर यांना बसू शकतो मध्यंतरी बांगर यांची जरांगे पाटलांना समर्थन दर्शवणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती पण तरीही बांगर यांना मराठा मतदारांनी फटका दिला तर ते निवडणुकीत गोत्यात येऊ शकतात यादीतील चौथं नाव आहे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचं वंजारी समाजातून येणारे गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार त्यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विशाल कदम हे पूर्ण तयारीनिशी निवडणूक लढवण्याच्या तयारीत तायर आहेत गुट्टे यांचं सहकार क्षेत्रातील काही प्रमाणात असणारं वर्चस्व दुर्लक्षित करता येणार नसलं तरी मराठा समाज बांधवांचा पाठिंबा कदम यांना मिळाल्यास गुट्टे यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक ठरेल यादीत पाचवं नाव आहे यवतमाळ जिल्ह्यातील डिग्रसच्या संजय राठोड यांचं मागे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राठोड बरेच चर्चेत आले होते भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ तर हात धुवून त्यांच्या मागे लागल्या होत्या मात्र गट आणि भाजप यांनी सरकार स्थापन केल्यानंतर या चर्चा मागे पडल्या राठोड यांनी बंजारा समाजाचं प्रदर्शन घडवून आणत आपण माघार घेणार नसल्याचा इशारा विरोधकांना दिला होता मंत्रिपद मिळालं की एखाद्या समाजाचा नेता मोठा होतो त्याला वलय मिळतं ही गोष्ट खरी असली तरी डिग्रज येथे असणाऱ्या मराठा मतदारांना दुर्लक्षित करण्याची चूक राठोड यांना करता येणार नाही त्याशिवाय संजय देशमुख हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार पूर्ण तयारीनं निवडणूक मैदानात उतरणार असून मराठा असल्याचा फायदा त्यांना होऊ शकतो जरांगे पाटील इफेक्टमुळे डिग्रजमध्ये संजय राठोडांपासून मराठा मतदार तुटला तर संजय देशमुखांसाठी तिथं मोठी संधी उपलब्ध होऊ शकते यादीतील सहावं नाव आहे इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांचं धनगर समाजाचा पाठिंबा आणि अजित पवार यांची साथ हा दत्ता मामा यांच्यासाठी प्लस पॉइंट असला तरी पारंपरिक प्रतिस्पर्धी हर्षवर्धन पाटील यांच्याशी दोन हात करण्याची तयारी त्यांना ठेवावीच लागेल मागील नऊ वर्ष पराभवाची सल मनात ठेवून वावरणारे हर्षवर्धन पाटील अजित पवार यांच्या महायुतीतील प्रवेशानं त्रस्त झाले नसतील तर नवलच तेव्हा जागा वाटपावरून काही बिनसलं आणि मराठा मतांचा फायदा घेण्याचा विचार हर्षवर्धन पाटील यांनी केला तर भरणीमामांना ही निवडणूक जड जाऊ शकते अर्थात भाजपचे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार हे दोन्ही प्रस्थापित मराठा असल्यानं मराठ्यांचा रोष नेमका कुणाला सहन करावा लागणार हे निवडणूक काळातच समजेल आता जारंगे पाटील यांची नुकतीच बारामतीत सभा पार पडली त्यामुळे त्याचा इंदापूरवरही परिणाम झाला असणार यादीतील सातवं नाव आहे मानखाटावेतील आमदार जयकुमार गोरे यांचं माळी समाजाचे गोरे मागील तीन टर्म इथले आमदार आहेत जयकुमार गोरे यांना निवडणूक जिंकण्यासाठी त्यांचे बंधू शेखर गोरे यांची मदत होत असल्याची चर्चा कायमच रंगते आधी काँग्रेस आणि नंतर भाजप असा जयकुमार गोरे यांचा प्रवास राहिलेला असला तरी त्यांचा या भागात वैयक्तिक करिश्मा आहे दोन हजार निवडणूक अगदी थोडक्या मतांनी जिंकलेल्या जयकुमार गोरे यांच्या विरुद्ध मराठा कार्ड खेळण्याचा प्रभाकर देशमुख यांचा प्रयत्न सफल झाला तर या मतदारसंघात वेगळं चित्र असू शकतं शिवाय मतदारसंघातील अँटी इन्कम्बन्सीचा तोटाही गोरे यांना बसू शकतो यादीतील आठवं नाव आहे सांगलीचे आमदार सुधीर गाडगे यांचं सत्ताधारी भाजपमधून तीन वेळा आमदार असलेल्या गाडगे यांना अँटी इन्कम्बन्सी आणि मराठा समाजाच्या रोषाचा फटका बसू शकतो राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून आणि काँग्रेस पक्षाचे नेते दिवंगत मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना सुधीर गाडगे यांच्या विरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे या ठिकाणी ब्राह्मण विरुद्ध मराठा मतविभाजनाचा फटका गाडगे यांना बसू शकतो यादीतील नव्वद नाव आहे कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचं अजित पवार गटाचा भाग असलेल्या हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे भाजप आणि सेनेसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतरही त्यांच्या मागील चौकशीचा फास थांबलेला नाही त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी समरजित घाडगे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी पुढील विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती कोल्हापूरच्या महाडी गटाचही मुश्रीफ यांच्याशी वाकड आहे कोल्हापूरमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या हिंदू मुस्लिम तणावावेळी असंख्य लोक रस्त्यावर उतरले होते एकूणच हिंदुत्व ईडी चौकशी आणि मराठा आरक्षण हे मुद्दे केंद्रस्थानी घेऊन मुश्रीफ यांची कोंडी करण्याचा प्रयत्न घाटके यांच्याकडून होऊ शकतो यादीतील दहावं नाव आहे शिरोळ मतदारसंघातील राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं मराठा लिंगायत आणि जैन बहुल मतदार समसमान असलेल्या शिरोळमधून मागील तीन निवडणुकीत तीन वेगळ्या जातींचे उमेदवार निवडून आले आहेत दोन हजार चौदा साली आमदार राहिलेले मराठा समाजाचे उल्हास पाटील यांना उद्धव ठाकरे गटाकडून या ठिकाणी पुन्हा संधी मिळू शकते या यांना उद्धव यांच्या आरोग्य राज्यमंत्री पदाची जबाबदारी दिली होती मात्र त्यांना विशेष कामगिरी करता आली नाही शिवाय ते अजित पवारांच्या जवळचे नेते मांडले जातात या भागातील खासदार धैर्यशील माने यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं या भागातील मराठा मतदार नेमका कौल कुणाला देणार यावर इथलं चित्र स्पष्ट होईल यादीतील अकरावं नाव आहे माळशिरस येथील आमदार राम सातपुते यांचं हा मतदारसंघ राखीव प्रवर्गात मोडतो सातपुते यांना गट निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील गटाचं सहकार्य मिळालं होतं यांना मात्र ते मिळण्याची शक्यता कमी आहे मराठ्यांच्या खालोखाल मतदारसंघात धनगर नवबौद्ध मतदार आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून राम सातपुते यांना पुढील निवडणूक लढवण्याची संधी मिळाली तर शरद पवार यांचा इथल्या उत्तम जानकर यांना पाठिंबा असल्याच्या चर्चा आहेत महाशिरस भागात मोहिते पाटील विजयी उमेदवार ठरवतात असं म्हटलं जातं त्यामुळे आरक्षणाचा विचार करणारे मराठा बांधव काही वेगळा विचार करणार का हे पाहणं औत्सुक्याचं राहील आता पश्चिम महाराष्ट्राबद्दल बोलायचं झाल्यास जरांगे पाटलांचा दौरा हा मुंबई शिवनेरी खेड राजगुरुनगर बारामती फलटण दहिवडी शिखर शिंगणापूर अकलूस इंदापूर कर्जत बीड या मार्गातून जातो या रूटवर त्यांच्या मराठा ध्रुवीकरणाचा विशेष प्रभाव पडणार आहे हे निश्चित आहे पण तुम्हाला काय वाटतं या अकरा उमेदवारांव्यतिरिक्त कुणी इतर जातीय उमेदवार तुमच्या नजरेत आहेत का ज्यांना जरांगे पटलांच्या चालू मराठा आरक्षण प्रकरणाचा थेट फटका बसू शकतो असतील तर ती नावं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या पुढील व्हिडिओत आपण जरांगेंच्या आंदोलनाचा तोटा होईल अशा सत्ताधारी मराठा आमदारांची यादी पाहणार आहोत तुर्तास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद